डॉक्टर खादर जीवनशैली मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण पिंपळाच्या पानांचा काढा कसा बनवायचा हे बघूया. पिंपळ हा एक विशालकाय वृक्ष आहे ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये मानाचे व पूजनीय स्थान दिले गेले आहे. तसेच अनेक प्रसंगी याची पूजा केली जाते. पिंपळाच्या झाडाची पाने हृदयाकार लांब देठाची कोवळी असताना गुलाबी तांबूस नंतर हिरव्या रंगाची असतात. ऋतूमध्ये यावर हिरव्या रंगाचे नवीन कोंब यायला लागतात. नंतर ते हिरवे आणि गडद हिरव्या रंगाचे होत जातात. आता आपण पिंपळाच्या पानांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेऊयात. पिंपळाला अक्षय वृक्ष आणि बोधी वृक्ष पण म्हणतात. या झाडाचे आध्यात्मिक महत्व पण आहे. या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये औषधी गुण आहेत. याच्या पानांचा काढा पाचन तंत्रातील हानिकारक बॅक्टेरियांना नष्ट करून लाभकारी बॅक्टेरियांना वाढवतात. संतान प्राप्तीसाठी हे दिव्य औषध आहे. हा काढा महिलांमध्ये मासिक समस्यांना नियंत्रित करतो. हार्मोन मधील अनियमितता सुद्धा दुरुस्त करतो. रोग प्रतिरोधक शक्ती वाढवून व्हायरस पासून होणाऱ्या आजारांपासून वाचवतो. मांसाहारी जनावरे पण पिंपळाची पाने खाऊन त्यांच्या उदररोगातून मुक्ती मिळवताना जंगलात दिसून येतात. या प्रकारे मांसाहारी माणूस सुद्धा याच्या पानांचा काढा पिऊन सात्विक आहाराकडे वाटचाल करू शकतो. आता आपण काढा बनवायची कृती बघूया. ताज्या पानांचा काढा बनवण्यासाठी वापर करा. पाने मोठी आहेत म्हणून 3 किंवा 4 घ्या. जर ही पाने बाजारातून विकत आणली असतील तर चिंचेच्या पाण्याने साफ करावीत. ही पाने आपल्या बागेतील आहेत म्हणून मी फक्त संरचित पाण्याने साफ करत आहे. स्टोववर एक भांडे ठेवून त्यात 200 मिलीलिटर संरचित पाणी घालून त्याला उकळी मारा. पाने मोठी आहेत म्हणून असे छोटे छोटे तुकडे करा. उकळत्या पाण्यामध्ये पाने घालून आणखी 2 ते 3 मिनिटे कमी आचेवर उकळवा. पाण्यावर झाकण ठेवा. आता पिऊन घ्या. डॉक्टर खादरवल्लीजींचा सल्ला आहे की काढा असो वा जेवण, ज्यादा गरम किंवा थंड नाही घ्यायचं. आता पिंपळाच्या पानांचा काढा तयार आहे. काढा उपाशी पोटी घेतला पाहिजे. जर आपण तेल सुद्धा घेत असाल तर तेल आणि काढा यामध्ये अर्ध्या तासाचा गॅप ठेवा. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.